पनवेल विधानसभा जिल्हा प्रमुख रायगड शिवसेनेचे शिरीष खरत यांच्याशी दिशा न्यूजच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, त्यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कार्याची माहिती व भविष्यातील योजनांची त्यांनी माहिती दिली. पनवेल विधानसभा जिल्हा प्रमुख रायगड शिवसेनेचे श्री शिरीष खरत यांच्याशी दिशा न्यूजच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता शिरीष खरत यांनी 33 मावळ मतदारसंघाची धुरा पुढील 5 वर्षांसाठी सुद्धा महायुतीचे श्री श्रीरंग बारणे यांच्याकडे सुपूर्द करावी. श्रीरंग बारणे यांनी संसदेत जास्तीत जास्त उपस्थिती दर्शवून जास्तीत जास्त अभ्यासपूर्ण प्रश्न विचारले, तसेच सलग 5 वेळा 5 वर्ष त्यांना संसद रत्न पुरस्कार दिला गेला, त्यामुळे अशा जनतेशी एकनिष्ठ असलेल्या आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले. तसेच जाहीरनाम्याची सुद्धा पूर्तता त्यांच्याकडून केली जाईल, कारण आपल्याला 33 मावळच्या विकासाचा आलेख असा चढता ठेवायचा आहे असे सांगून मतदारांना 29 तारखेला मतदानाचा हक्क बजावण्याचे सांगितले. संसदेमध्ये प्रत्येक वर्षाला 5 वेळा संसद रत्न घेतलं, त्यांनी संसद मध्ये सर्वात जास्त प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत आणि सर्वात जास्त उपस्थिती त्यांची संसदेमध्ये झालेली आहे. आणि ज्या इथे आज घरापुरी सारखे, जिथं आज कित्येक वर्ष लाईट नव्हते, आज त्या ठिकाणी घरापुरी ठिकाणी लाईट नेण्याचं काम पहिला हे बारणे साहेबांनी केलेलं आहे. अशा बरेच खेडोपाडी लाईट, रस्ते, रोड, गणपती विसर्जनासाठी जे घाट बनवतात तलावाजवळ, ते घाट असे भरपूर कार्यक्रम साहेबांनी राबवलेले आहेत. आता आम्ही मतदान करताना प्रत्येक डोर आम्ही प्रथम मतदान आमचं पॅम्पलेट घेऊन झालेलं आहे आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. आणि जी लोक आज दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, MP, गुजरात सगळे अशा प्रकारचे ती बाहेरची लोक आलेले आहेत, अशा लोकांचा प्रतिसाद मोदी पंतप्रधान व्हावं म्हणून सगळ्यांची इच्छा जोरात आहे. पण आपले बारणे साहेब खासदार व्हावे आणि शिवसेनेचे आपले आज उद्धव साहेबांनी आज एवढे प्रत्येक ठिकठिकाणी जाऊन आज लोकांपर्यंत पोचत आहेत, लोकांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला बारणे साहेबांच्या बद्दल काही प्रॉब्लेम नाही आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. आणि आपण स्थानिक लोकांवरची जी लोकं आहेत त्या लोकांचा पण आपल्याला प्रतिसाद चांगला आहे. आम्ही एकत्र काम करतो, चांगल्या प्रकारे काम करतो आणि भाजपची साथ पण चांगली आहे. आणि आज भाजप, RPI, शिवसेना असे आम्ही युतीमध्ये आहोत, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम दिसून येत नाही. लोकांच्या काल आम्ही बऱ्याच मिटिंग झाल्या, त्याच्यामध्ये लोकांच्या अपेक्षा आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, शाळा केंद्रातली एक शाळा असावी जसं आज उघडले LPD मध्ये आहे. आणि लोकांना गार्डन्स, मुलांना खेळण्याची सुविधा, त्याचं ते सिडकोचे आता प्रशांत ठाकूर चेअरमन आहेत, त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे असे काही बरेचसे कार्यक्रम आहेत लोकांचे, ते होऊन जाईल. मतदारांनी मतदान का करावं, म्हणजे आज काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी जवळ 40-50 वर्ष त्यांनी सत्ता केली, आज आपल्याला 5च वर्ष झाली. या 5 वर्षामध्ये काय आपल्याला जेवढं काम करता वेळ मिळाला त्याच्यामध्ये आज जेवढी कामं केली ते लोकांमतदारांपर्यंत झालेले आहेत. आणि लोकांना जी पुढची कामं करायची आहेत ते त्यांनी आत्ता मतदारांनी आपले उमेदवारांना बारणे साहेबांना धनुष्यबाणावर निशाणे वोटिंग करून त्यांना निवडून द्यावं, कारण आपल्याला पुढची 5 वर्ष काम करायला मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोदी पंतप्रधान व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. कारण मोदींनी आज 5 वर्षामध्ये लोकांपर्यंत आज जेवढी म्हणजे तुम्हाला सांगण्यासारखं म्हणजे ते आज याच्यामध्ये तुम्हाला ते मिळेलच, पण मोदी पंतप्रधान व्हावं ही सर्वांची इच्छा आहे.